अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राहून पुण्यामध्ये तुम्हाला शासकीय गव्हर्मेंट जॉब भेटतो आहे तिची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्याला माहीत असेल मित्रांनो एफ टी आय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी की गव्हर्मेंट ऑफ इंडियाची संस्था आहे केंद्र सरकारचा जॉब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून भेटतो आहे याच्यामध्ये मित्रांनो खूप चांगली पदं भरली जात आहेत जी की बरीचशी पदं फक्त दहावी पासवरती भरली जात आहेत डिटेलमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्हाला मित्रांनो गव्हर्मेंट जॉब पाहिजे असेल तर या ठिकाणी नक्की अप्लाय करा तर पहा मित्रांनो तीस संवर्गाची पदं आहेत ज्यामध्ये स्टुडिओ असिस्टंट मल्टीटास्किंग स्टाफमध्ये मित्रांनो कुक चौकीदार त्यानंतर मित्रांनो पिऊन क्लिनर फर्स प्लंबर लॅबोरेटरी अटेंडंट असिस्टंट कार्पेंटर आता मित्रांनो स्टुडिओ असिस्टंट हे देखील खूप महत्त्वाचं पद आहे पंधरा वॅकेन्सी सर्वात जास्त त्या पदासाठी आहेत तर याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त दहावी पास होते मित्रांनो तुम्ही दहावी पास असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर अजून भरपूर सारी पदं आहेत ड्रायव्हर आहे त्यानंतर कार्पेंटर आहे हिंदी टायपिस्ट क्लर्क आहे मॅकॅनिक आहे त्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे यू डी सी त्यानंतर साऊंड रेकॉर्डर लॅबोरेटरी टेक्निशियन साऊंड रेकॉर्डिस्ट त्यानंतर इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इंजिनियर असिस्टंट इंजिनियर्स आहेत प्रोडक्शन असिस्टंट असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर रिसर्च असिस्टंट लॅबरेटरी असिस्टंट मेकअप आर्टिस्ट फिल्म एडिटर ग्राफिक अँड व्हिज्युअल असिस्टंट कॅमेरामॅन भरपूर सारी पद आहेत आता मित्रांनो जी दहावी पासवरती फक्त पद आहेत त्याची माहिती तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही अप्लाय करू शकता ज्या पदांसाठी तुम्ही इलिजिबल आहात बाकी डिटेलमध्ये सर्व पदांचं एज्युकेशन पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जाहिरातीची देतो आहे ॲप्लाय लिंक ही जाहिरातीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकता तर पहा मित्रांनो सर्वात अगोदर पहिलं पद आहे स्टेनोग्राफर ज्याच्यासाठी बारावी पास मागितलेलं आहे फक्त आणि तुमचं स्टेनोची स्किल टेस्ट घेतली जाईल दहा मिनिटाला ऐंशी वर्ड पर मिनिट आणि पन्नास मिनिटांमध्ये मित्रांनो सिक्स्टी फाय मिनिट्समध्ये हिंदी आणि कॉम्प्युटरची टायपिंग घेतली जाईल त्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लार्क फक्त डिग्री पाहिजे अप्लाय करू शकता त्याच्यानंतर भरपूर अशी सारी पदं आहेत बाकीची जी आता दहावी पासवरती असतील हिंदी टायपिस देखील मित्रांनो हे जे पद आहे फक्त दहावी पासवरती आहे परंतु नॉलेज तुम्हाला हिंदी टायपिंगचं असेल तर तुम्ही अप्लाय करा तुम्हाला ट्वेंटी फाय वर्ड पर मिनिट टायपिंग हिंदी टायपिंग करावी लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे अजून पदं आहेत मल्टीटास्किंग स्टाफ पिऊन ह्या पदासाठी फक्त दहावी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्यानंतर स्टुडिओ असिस्टंट जसं मी सांगितलं फक्त दहावी पासवरती हे देखील पद आहे या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो बारावी दहावी आणि पदवीवरती भरली जाणारी ही पदं आहेत एफ टी आय ही संस्था मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जॉब लोकेशन पुणे जिल्हा असणार आहे महाराष्ट्रामधलं हा केंद्र सरकारचा जॉब तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने भेटतो आहे तर नक्की या ठिकाणी एक्झाम द्या डिटेलमध्ये सर्व माहिती पुढं देतो आहे तुम्हाला मी आता यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो फीज किती असेल तर बघा सर्वात अगोदर जर तुम्ही मित्रांनो ओमेन कॅन्डिडेट असाल त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमेन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला झिरो रुपीज फीज आहे मित्रांनो कुठलीही फीज नाही त्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा जर तुम्ही मित्रांनो ओबीसी ओपन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला प्रत्येक पदासाठी एक हजार रुपये फीज असणार आहे बाकी कॅन्डिडेटसाठी परंतु हे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना मित्रांनो मात्र फीज अत्यंत कमी आहे झिरो रुपीज फीज आहे त्यांनी नक्की अप्लाय करायला हवं जर तुम्ही एक हजार फी भरू इच्छित नसाल तर कमी फीज आहे ज्यांना काहीच फीज नाही ज्यामध्ये वुमेन सर्व कॅन्डिडेट वुमेनमधील सर्व कॅन्डिडेट ओपनमधील देखील कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात झिरो रुपीज फीज त्यांना असणार आहे आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन फक्त एक एक्झाम होणार आहे मित्रांनो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम तुमची होईल मात्र इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये तुमचे प्रश्न असतील कारण की हा सेंट्रलचा जॉब आहे मित्रांनो त्याच्यामुळं ज्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज जनरल इंग्लिश जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग आणि कॉम्प्युटर्सबद्दल प्रश्न असतील हे चार टॉपिक्स फक्त असतील डिटेलमध्ये सिलेबस या पीडीएफ फाईलमध्ये त्यांनी दिलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे आता एक्झाम सेंटर मित्रांनो पुणे दिल्ली चेन्नई मुंबई या तीन ठिकाणी असणार आहे मुंबईमधून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर मुंबईला ही सेंटर आहे पुण्यामधून ही सेंटर आहे तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये मित्रांनो सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत कारण की पुण्यामध्येच मित्रांनो ही संस्था आहे एफ टी आय एक दिल्लीला या ठिकाणी एक आहे आणि मुंबई या ठिकाणी तीन संस्था आहेत एफ टी आयच्या त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला चान्स असणार आहे परंतु पुण्यामध्ये जॉब लोकेशन असेल फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत ही लिंक आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद